महाभारतल्या माझ्या शृंखलेचं नाव आहे भीतीदायक चार. कारण मला वाटतं सैतानाची अशी पद्धत आहे की तो काही गोष्टी विशेष करून वापरतो खरोखरच आपलं आयुष्य दयनीय आणि उद्ध्वस्त करण्यासाठी. आणि म्हणून या आठवड्यात मी चार वेगळ्या गोष्टी शिकवणारी, भीती, चिंता, दोषी भावना आणि असुरक्षितपणा. भीती, चिंता, दोषी भावना आणि असुरक्षितता. मला विश्वास आहे की या प्रत्येकात भीतीचा समावेश हा असतोच असतो. नक्कीच भीती ही भयामध्ये असतेच, पण चिंतेमध्ये भीती असते की आपल्या गरजा भागवल्या जाणार नाहीत, जीवनात आपण कुठेतरी कमी पडू, आपले प्रश्न अनुत्तरित राहतील. दोषी भावनेत अशी भीती असते की जी चूक आपल्याकडून झाली आहे त्यातून आपण वर येणार नाही, त्याचा आपल्यावर परिणाम होतो आणि उर्वरित आयुष्यभर ती गोष्ट राहणार. आणि असुरक्षितता म्हणजे आपण ठीक नसल्याची भावना, आपण असं असायला हवं असं आपल्याला सतत वाटत असतं आणि मग आपण काळजी करतो. आज मी सुरुवात करणार आहे तुमच्याशी भीती संदर्भात बोलण्याने, पण यापैकी प्रत्येक गोष्टीचा, सगळ्याच गोष्टींचा तुमच्या मनावर कसा परिणाम होतो. तुमचं मन हे चिंतेत गुरफटलं जातं आणि भीतीमध्ये बुडून जातं आणि दोषीपणात, असुरक्षिततेत सुद्धा. असुरक्षितता म्हणजे तुम्ही स्वतःकडे कसं पाहता, स्वतःकडे कसं लक्ष देता, स्वतःविषयी काय विचार करता. खरंच बायबलमध्ये असा कोणताही संदेश नाही की ज्या वचनांमधून मनाला काहीतरी सांगता येईल. बायबलमध्ये काही गमतीशीर गोष्टी सांगितल्या आहेत मनासंबंधी, आणि लोकांकडून मनासंबंधी असलेल्या पुस्तकांना आणि शिकवणीला चांगला प्रतिसाद मिळतो. कारण त्यांना ठाऊक आहे की मन हे आपल्याला सतत त्रास देणार आहे. आणि जर तुम्हाला मनाची शांतता नसेल तर तुम्ही अगदीच अगतिक व्हाल. नीतीसूत्र 23:7 म्हणतं, जसा मनुष्य विचार करतो तसाच तो होतो. मी माझे स्वतःचे असे छोटे वाक्प्रचार तयार केले आहेत, असे की मी म्हटलं जिथे मन जातं तिथे माणूस जातो. जिथे तुमचे विचार जातात त्या विचारामागून तुम्ही जाता. जसा तुम्ही विचार करता त्याचप्रमाणे तुम्ही घडता. म्हणून आश्चर्य नाही की बायबल आपल्याला शिकवतं की आपण देववचनांवर कसं मनन करावं आणि ते तुमच्या मनावर इतकं ठसवा की ते तुमचाच एक भाग होऊन जातील. मननाद्वारे सूचना ग्रहण होते आणि त्याचंच पुढे प्रकटीकरण होतं. ख्रिस्ती म्हणून मला असं वाटतं एक समस्या आहे की खूप माहिती उपलब्ध आहे आणि त्याला आपण चिकटून राहतो आणि दीर्घकाळ कसलाही अभ्यास करत नाही त्याचं प्रकटीकरण होण्यासाठी. म्हणून केवळ माहिती तुम्हाला मुक्त करणार नाही तर प्रकटीकरण करेल. तसंच इतरांच्या माहितीने तुम्हाला मदत होणार नाही तर तुमच्या माहितीने होईल. आणि केवळ तुमची माहितीच नाही, केवळ तुम्ही जे जाणता तेच नाही, तुम्ही जाणता तेच नाही तर प्रकटीकरणाचं ते ज्ञान जे सैतान तुमच्यापासून हिरावून घेऊ शकत नाही त्याच्या खोटारडेपणाने. रोमकरास 12 खरंच अद्भुत आहे, वचनांचा संग्रह आहे. दुसरं वचन म्हणतं, या युगाशी समरूप होऊ नका तर रूपांतरित व्हा. संपूर्ण परिवर्तन, मनाचे नूतनीकरण अगदी पूर्णतः. आता यातील प्रत्येक प्रश्न ज्याविषयी आपण बोलणार आहोत या आठवड्यात, ते आत किंवा बाहेर असू शकतात आपल्या योग्य अयोग्य विचारांप्रमाणे. तुम्ही भीतीसाठी आपलं मन उघडू शकता, मग भीती आत येईल, किंवा भीतीसाठी मन बंदही करू शकता आणि मग ती आत येणार नाही. मन हा जणू एक प्रकारचा दरवाजा आहे. आपल्याला शिकायचं आहे की कधी कसा शत्रू विचारांद्वारे आत प्रवेश करायचा प्रयत्न करतो, जे आपल्या निश्चयाविरोधात किंवा देववचनाच्या विरुद्ध असतं. आपल्याला त्यासाठी मनाचे दरवाजे बंद करून नाही म्हणावं लागतं. नाही हा खूप महान शब्द आहे ख्रिस्ती लोकांना शिकण्यासाठी. 2 तिमोथी 2:23 या विचाराला पाठिंबा देतं. हे वचन तुम्ही पडद्यावर पहा जरा, जर पटकन काढू शकत असाल बायबलमध्ये तर काढून पहा. तुम्ही विस्तारित बायबलमध्ये ते म्हणतं की नाकारा, त्याविरुद्ध तुमचे मन बंद करा, ज्याच्याशी तुम्हाला काही कर्तव्य नाही, जे तुच्छ गैरलागू अवाजवी शिकवण असून दुर्लक्षित प्रश्नांवर चर्चा करून झगडे वाढवत व संयमाचे बीज पेरत. या विशिष्ट वचनांमध्ये प्रेषित पौल म्हणतोय शांततेनं जीवन जगणं आणि झगड्यांना आयुष्यातून दूर ठेवणं.
एक मार्ग असतो भांडणाचा, तो म्हणजे लोकांबरोबर संवाद साधण्याने. आणि ज्या बाबतीत कुणाला काहीच माहीत नसतं, प्रत्येकाला वाटतं की मला खूपच माहिती आहे, आणि मग पुढे मागे व्यर्थ झगडा सुरू होतो, समस्या निर्माण होते. म्हणून तो या ठिकाणी सांगतो की ज्या क्षणी हे सुरू होईल तुम्ही त्याविरुद्ध स्वतःचं मन बंद करा, त्याच्याशी कर्तव्य ठेवू नका. मी स्वतः आणि माझ्या नवऱ्यानेही पुष्कळदा आम्ही भांडणापासून स्वतःला दूर ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे. काही वर्षांपूर्वी मी काहीतरी बोलायचे, मग तो काहीतरी बोलायचा, मी परत काही बोलायचे, मग तोही बोलायचा. आणि नक्कीच आम्ही वेगळे असल्यामुळे वेळेचा चांगला सदुपयोग करायचो, वेगवेगळी मतं मांडून. आणि तो काहीतरी बोलायचा, मी बोलायचे, परत तो काहीतरी बोलायचा, परत मी बोलायचे. गेल्या आठवड्यात देव माझ्यासाठी जॅकेट पाहत होता. माझं म्हणणं होतं की सुरुवात काही जॅकेट्स घालून करूया, म्हणून त्याचं असं शोधणं चालू होतं, कारण सभेसाठी चांगलं दिसायला हवं म्हणून. त्यापैकी एक होतं जे मला आवडलं नाही पण त्याला आवडलं होतं. मी म्हटलं की मला काही ते फार आवडलेलं नाही, मला वाटतं ते आखूड आहे. तो म्हणाला ही फॅशन आहे, ज्या गोष्टी मला आवडत नाही तो म्हणतो ती फॅशन आहे. आता मला हे कळत नाही की त्याला इतकी फॅशन कशी काय कळते. पण एक गोष्ट सांगते, 15 वर्षांपूर्वी आमचं त्यावर भांडण व्हायचं, आणि आता जेव्हा आम्ही या मुद्द्यावर येतो मी स्वतःचं मन बंद करून टाकते आणि मी म्हणते की ठीक आहे, तुला जे करायचं आहे ते कर आणि मी पुढे जाते. तुम्ही गोष्टींसाठी मन उघडू शकता आणि मन बंदही करू शकता. तुम्ही चहाड्यांसाठी मन बंद करू शकता, तुम्ही त्यापासून दूर जाऊन म्हणू शकता मला तिकडे लक्ष द्यायचं नाही, मला ते ऐकायचंही नाही. कोणत्याही गोष्टी तुम्ही तुमच्यापर्यंत येऊच देऊ नका, तुम्ही त्यापासून मनाला बंद करा. ते विष असू शकतं, नक्कीच ते पसरू शकतं. कामावर काही जण प्रयत्न करतात, पुष्कळ लोकांना कामावर सवय असते म्हणायची. तुम्ही ऐकलं का अशी अफवा आहे की कंपनी बंद होणार आहे आणि मग आपण काय बरं करणार. अशा वेळी कान बंद करा, कारण बघा जर कंपनी बंद होणार असेल तर होणारच ती, आणि जर होणार नसेल तर नाही. आणि जर तुमचा देवावर विश्वास असेल तर गरज नाही तुम्हाला भयभीत होण्याची की ती आत्ता बंद पडली तर काय किंवा नंतर बंद पडली तर काय. म्हणून उत्तम आहे की तुम्ही त्यात पडू नये, त्यापेक्षा पुढे जाऊन देवावर विश्वास ठेवावा. आणि जर तुम्ही हे कराल तर कुणाला ठेवायचंच असेल तर ते तुम्हाला ठेवतील, आणि कुणालाच ठेवलं नाही तर देव तुम्हाला दुसरी नोकरी देईल. तुम्ही गोंधळात पडायची गरज नाही आहे. तुम्ही तुमच्या मनापर्यंत कुठल्या गोष्टी पोहोचवाव्यात याविषयी सतर्क राहा. त्याच वेळी मला वाटतं आपण आपलं मन उघडायला हवं काही गोष्टींसाठी. आपण एका मनोवृत्तीचं असावं पण कोणत्या मनोवृत्तीचं कधीही असू नये. बायबलमध्ये एक व्यक्ती आहे, योहान अध्याय 1:45 जरा आपण ते बघूया. येशू संबंधात काही चांगले उद्गार आहेत. फिलिप्पाला नथनेल भेटल्यानंतर तो त्याला म्हणाला, आम्हाला सापडला आहे तो येशूविषयी बोलतोय. मोशेने नियमशास्त्रात लिहिले व संदिष्टाने लिहिले, तो म्हणजे योसेफाचा मुलगा येशू नासरेतकर. नथनेल त्याला म्हणाला, नासरेत, नासरेत हातून काही उत्तम निघू शकतं काय? आता बघा इथे दिसतंय की त्याचं आधीच काहीतरी मत होतं. नासरेत ही काही फार मोठी जागा नव्हती, नासरेत विषयी बरंच बोललं गेलं होतं आणि म्हणून त्यानं आधीच त्याचं मत तयार केलं होतं की नासरेत ही काही फार चांगली जागा नाही, तर मग काही चांगलं नासरेत मधून कसं निघेल. आणि फिलिप म्हणाला, येऊन बघा. नथनेलाला आपणाकडे येताना पाहून याचा अर्थ तो पाहायला गेला. येशू त्याच्याविषयी म्हणाला, पहा हा खरा खुरा इस्रायली आहे, खरा याकोबाचा वंशज, त्याच्या ठाई कपट बैमानी किंवा दैहिकता नाही, चंचलताही नाही. आता तो नथनेलाविषयी खूप काही चांगलं बोलला पण मला त्याचा पाया कळला नाही. मी जेव्हा अभ्यास करत होते काही वर्षापूर्वी एक गोष्ट देवाने मला दाखवली या बाबतीत की एका कारणामुळे नथनेल येशूला आवडला, कारण जरी त्याचे पूर्वग्रह होते त्याच्या बाबतीत की नासरेतातून काही चांगलं निघू शकत नाही, विशेष करून तारणारा नाही, तो खास करून खुल्या मनाचा होता, शालीन होता, कमीत कमी जाऊन पाहण्या इतका तरी. बघा देवाबरोबर चालताना पुष्कळांना पुष्कळ काही प्राप्त होऊ शकतं जर त्यांच्या काही निश्चित पूर्वकल्पना नसतील तर, कारण असा तुमच्या गटाचा विश्वास असतो आणि हा तुमच्या समूहाचा विश्वास असतो, तुमच्या काही विशिष्ट गटाचा. असं का की आम्ही म्हणजे या धर्माचं आम्ही पालन करतो आणि आमचा त्यावर विश्वास नाही? कुणीतरी कधीतरी वेळ काढून बायबल बघितलंय का? कारण यावरच आपण सगळ्यांनी विश्वास ठेवायचा आहे, देववचनावर. मला ठाऊक आहे वेगवेगळ्या लोकांचे वेगवेगळे विचार असतात, मतं असतात, पण एक गोष्ट अशी आहे की जी तुम्ही चुकवू शकत नाही.
मी तुम्हाला काही उदाहरणं देते, जसं की तुम्ही म्हणाल माझा दशमांशावर विश्वास नाहीये. जर तुम्ही बायबल वाचत नसाल आणि दशमांशावर विश्वास ठेवत नसाल, म्हणून जर तुमचा दशमांशावर विश्वास नाही तर तुम्हाला दशमांश द्यायचा नसेल. किंवा तुम्ही म्हणता की माझा अन्य भाषा बोलण्यावर विश्वास नाही. विलक्षण लोक तसं करतात. हो, ते सैतानाकडून आहे. असं बघा, या गोष्टी लोकांनी ऐकल्या आहेत आणि जीवनभर ते त्यावर विश्वास ठेवत राहतात. आणि जर ते कोट्या मनाचे असतील, स्वतःला पडताळून पाहणारे नसतील, ते महान आशीर्वादांना मुकतील जे देवाने त्यांच्यासाठी ठेवलेत. कुणी म्हणतं की देवाची स्तुती असो, मी त्यावर विश्वास ठेवत नाही की हात ठेवल्याने आरोग्यदान मिळतं. ठीक आहे, जर तुम्ही पुरेसे अस्वस्थ झाला असाल तुम्ही बदलू शकता. पण एक सांगू का, तुम्ही बायबल वाचायला हवं. किती जण माझ्याशी सहमत येतात. आपलं मन असं कठोर कठोर करू नका किंवा त्याचे दरवाजे बंद करू नका की देव तुम्हाला शिकवूच शकणार नाही. आपले जर काही पूर्वग्रह नसतील तर आपण सभोवती असलेल्या लोकांकडूनही बऱ्याच काही गोष्टी शिकू शकतो. मनात काय येतं याविषयी काळजी घ्या तुम्ही, विशेषत भीती बाबत, कारण ती आपल्या आयुष्यात विचारांद्वारे प्रवेश करते आणि मग ती भावना निर्माण करते. आणि बघा, विचारांप्रमाणे वागणं हे भावनेत वाहून जाण्याच्या तुलनेत खूप कठीण असतं, कारण आपण पुष्कळदा भावनेत वाहून जातो. आणि भीती ही खूप सशक्त असते, खूप जास्त खोलवर रुजणारी भावना असते आणि ती दोन्ही प्रकारे आपला वापर करू शकते. काहीतरी विचित्र मूर्खासारखं वागायला लावते किंवा त्यापासून परावृत्त करते. कोणतीही चांगली कृती करण्यापासून आणि देवाच्या प्रतिक्रियेपासून. आणि आज कदाचित असे लोक असतील, जेव्हा दानाची वेळ येईल तुम्हाला मनात वाटेल की आता तुम्हाला काहीतरी द्यावं लागेल, आणि मग तुम्ही त्याचा विचार करता की देण्यासारखं तुमच्याकडे काय आहे जर द्यायचं असेल तर. आणि मग भीतीचा प्रवेश होतो आणि पुढे जाऊन मग तुम्ही असं काहीतरी करता हे सहजच होतं. म्हणजे आपण सगळेच येथून जातो. म्हणजे माझ्याही आयुष्यात अशी परिस्थिती असते, देव मला काहीतरी सांगतो, काहीतरी दे, काहीतरी कर. आणि आता मी देवाला नक्कीच जाणलंय, त्यामुळे मला माहिती आहे तो केव्हा काय करायला सांगणार आहे. पण तरीही त्याने मला सांगितलं असं काही करायला जे मला करायचं नाही, आणि त्यावर मी फार पूर्वीच विचार करून ठेवला आहे. तर मग मनात भीती घर करायला सुरुवात करते की कशा प्रकारचं अर्पण मला करावं लागेल, केलं नाही तर काय घडू शकेल. आपण भीतीला आपल्या जीवनात हावी होऊ न देणं शिकायला हवं. मग आपण अगदी 100% चांगले होऊ शकू. मी इथं उभं राहून आज हे असं म्हणणार नाही की माझ्याकडे असा संदेश आहे जो तुम्हाला भीतीच्या भावनेपासून सोडवेल. मला विश्वास आहे की आपल्या जीवनात आपल्याला जेव्हा भीती वाटते, सैतान सगळ्यात महत्वाचं हत्यार वापरतो ते लोकांविरुद्धच असतं. मला विश्वास आहे तो इतर कशाही पेक्षा वापर करतो भीतीचा, कारण भीती ही विश्वासाच्या विरुद्ध आहे. देवाला हवंय विश्वासात चालावं सगळ्यांनी, सैतानाला हवंय भीतीत चालावं. तुम्ही खूप सतर्क असायला हवं. जेव्हा तुम्ही म्हणता मी खूप घाबरले जेव्हा माझ्या मुलाला त्रास होत होता, मला खूप भीती वाटली की माझं मूल व्यसनी झालं तर, मला खूप भीती वाटली माझ्या मुलीचं, अशा गोष्टी बोलू नका. इयोब 3:25 मध्ये म्हणतो, मला कशाचीही भीती वाटली तर तेच माझवर येते. आता मला नाही वाटत प्रत्येक वेळी तुमच्या मनात जे थोडंसं भय असतं त्याच गोष्टी तुमच्या जीवनात घडतात. पण जर तुमच्या जीवनात कोणती भीतीदायक गोष्ट असेल आणि त्यावर तुम्ही अधिक मनन केलं, वारंवार त्याविषयी बोलत राहिलात, तर नक्कीच तुम्ही स्वतःला अडचणीत टाकताय, ती गोष्ट घडण्यासाठी दरवाजा उघडताय. आणि फक्त तुम्हीच नाही, मी सुद्धा हे करायला हवं, खूप काळजी घ्यायला हवी आपल्या विचारांबाबत, आपल्या शब्दांबाबत. त्याला आपण योग्य दिशेने केंद्रित ठेवायला हवं. फक्त ख्रिस्तीच भयाबाबत योग्य स्वभाव ठेवू शकतात. तो प्रत्येक विचार जो आपण करतो, तो प्रत्येक शब्द जो आपण बोलतो, ज्या ठिकाणी भय असू शकतं आपण म्हणू मी भिणार नाही कारण देव माझ्या बरोबर आहे. आणि जर भयाबाबतीत तुमची काही समस्या आहे, अति भयानकता, भित्रेपणा, अगदी अति लाजाळूपणा, मला वाटतं की लोक कशाचा तरी स्वीकार करतात आपलं व्यक्तिमत्व म्हणून. आणि खरं तर तो सैतान असतो जो गैरफायदा घेत असतो. काही लोक असे असतात की जे खूप जास्त धीट असतात, काही प्रमाणापेक्षाही जास्त लाजाळू असतात. पण जर तुम्ही इतके लाजाळू असाल जीवनात की कशातही सहभागीच होत नसाल, अगदी संभाषणात देखील, आणि जर तुम्ही आपल्या मनाशी किंवा हृदयाशी बोलू शकत नसाल, तरीही तुम्हाला ठाऊक आहे का परमेश्वर तुमच्याकडे येणार. तुम्ही नवीन गोष्टींच्या वापरायला घाबरताय, जणू
बाहेर उभं राहून आत डोकवून पाहताय आणि हीच गोष्ट आहे त्या गोष्टीच्या विरोधात म्हणायची की नाही खरी ही मी नाही आहे, अशा प्रकारे मी देवाला नको आहे असं असण्यासाठी त्याने मला निर्माण केलं नाही, कारण पानापानावर मी सांगते त्याला तुम्ही धीट असायला हवंय, धाडसी असायला हवंय आणि गरज असेल तेव्हाच वाद घालायला हवाय, त्याला हवंय की आपण आपल्या पायावर उभं राहायला हवं, आपण शत्रूला घाबरता कामा नये, त्याला हवंय आपण आपले अधिकार वापरावेत, त्याला हवंय आपण आपल्या आयुष्यात महान कार्य करावं. आपल्यापैकी प्रत्येकाने फक्त इथे मंचावर जे आहेत त्यांनीच नाही तर आपल्यापैकी प्रत्येकाने. जर तुम्ही तुमच्यात असलेले गुण वापरले नाहीत तर आनंदी होणार नाही. पुष्कळ लोक हताश असतात कारण त्यांना ठाऊक असतं की ते खरंच त्यांना जे हवंय ते करू शकत नाहीयेत. आणि मी फक्त म्हणजे मी केवळ देवाचं माझ्या जीवनात काय हेतू आहे वाट बघते मी त्याची. एक सांगू का तुम्हाला, तुम्हाला अजून एकही दिवस थांबायची गरज नाही. एक सांगू का, तुम्ही यातून बाहेर पडू शकता आणि शोधू शकता. जेव्हा तुम्ही बाहेर पडू पाहता जास्त वेळ लागत नाही. तुम्ही काही गोष्टींची सुरुवात करून म्हणू शकता नाही ते हे नाही. बघा, मी तुम्हाला मूर्ख किंवा बावळट व्हायला सांगत नाहीये, पण जेव्हा मी तरुण ख्रिस्ती होते मला वाटायचं देवाने आपला उपयोग करून घ्यावा. जेव्हा संधी मिळायची काही करण्याची चर्चमध्ये मी ती नक्की घ्यायचे, पुष्कळदा काही जमायचंही नाही. म्हणजे मी ते करायचा प्रयत्न करायचे, नंतर वाटायचं आपल्याला नाही जमत आहे, मला हे नाही आवडते. मी अगदी छोट्या छोट्या मुलांना सांभाळायचंही काम केलं आणि मला आणि त्या मुलांनाही कळलं की मला हे जमणार नाही. हे जवळपास 3 आठवडे टिकलं. नंतर मी रस्त्यावर जाऊन हस्तपत्रिका वाटल्या आणि मी ते केलं पण मला ते आवडलं नाही. ते जरा कठीण वाटलं आणि तरीही मला रस्त्यावर सुवार्तेचे काम करणारे लोक ठाऊक होते, त्यांना ते आवडतं. बघा, तुम्ही पार्क करून ठेवलेली कार चालवू शकत नाही. तुम्ही तुमचं जीवन पार्क केलंय, पार्किंगमधून बाहेर काढा त्याला आणि देवाला ड्रायव्हरच्या जागेवर बसवा आणि भीतीपासून दूर व्हा. भीती 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 काहीही करायला पुढे व्हायचं आणि मग मनात म्हणायचं बाप रे मला हे जमणार नाही यांची बा. तुम्हाला खरंच वाटत असेल की देवाने तुमचा उपयोग करावा, मग स्वतःला विचारा की तुम्हाला काय आवडतं, तुम्ही कशाने आनंदी होता. मला बोलायला आवडतं, मला जास्त काय लागला नाही हे समजून घ्यायला की हेच ते आहे, हेच ते जे मी करायला हवं. मी मुलांना सांभाळता कामा नाही, रस्त्यावरचा सुवार्ता प्रसारही करता कामा नाही. मी प्रत्येकाला सांगते काय करायचं ते आणि मला ते आवडतं, मी हे नेहमीच करते. मला जे करायला आवडतं ते दुसऱ्या कुणाला आवडेलच असंही नाही. कदाचित तुम्ही बेकिंगमध्ये पटाईत असाल, लोकांना प्रोत्साहित करण्यात वाकबगार असाल, तुम्ही प्रार्थनेमध्ये उत्तम असाल. थोडक्यात तुम्ही शोधायचं आहे तुम्ही कशात विशेष आहात आणि तेच तुम्ही करायला सुरुवात करायची. कोणत्याही प्रकारचा कमीपणा न वाटून घेता हा वेळ खूप चांगला गेलाय ना तुमचा, सांगा मला. मी भीतीचा द्वेष करते, खरोखर द्वेष करते. भीती माणसांना कमजोर करते. मी पुढे जाऊन असं म्हणेन की जर आपण भीतीला आपल्या जीवनात स्थान देतो नक्कीच आपण तिच्याशी लढलो नाही तर ते पाप आहे. कारण रोमकरांस 14:23 म्हणत जे काही विश्वासाने नाही ते पाप आहे. तर चिंता करणं पाप आहे, दोषी भावना पाप आहे. तुमच्या विश्वासात दोषी भावना असू शकत नाही, विश्वासाने चिंता करू शकत नाही, भय असू शकत नाही. कधी कधी मला मदत होते माझ्या आयुष्यातल्या काही गोष्टी योग्य करण्यासाठी. जेव्हा मी रोमकरास 14:23 पाहते, जॉयस एक सांगू का, तुझा हा स्वभाव म्हणजे विश्वास नाही आहे, त्या लहानच्या गोष्टी नाही आहेत, हे सोपे प्रश्न नाही आहेत, हे तुझं व्यक्तिमत्व नाही आहे, हे देवाला चीड आणणार आहे. कारण विश्वासाशिवाय आपण देवाला आनंदी करू शकत नाही आणि जे त्याच्याकडे येतात त्यांनी विश्वास ठेवायला हवा की तो आहे आणि जे त्याचा झटून शोध घेतात त्यांना तो प्रतिफळ देतो. आपण शिकायला हवं विश्वासातून अधिक विश्वासात राहण्याचं, विश्वासातून संशयाकडे अविश्वासूपणाकडे राहणं नाही आणि मग अजून थोडा विश्वास मग परत संशय परत अविश्वासूपणा. तुम्ही स्वतःकडे कसे पाहता, भयभीत आणि भेकड किंवा धैर्यशील आणि धीट, पात्र की अपात्र, समर्थ की असमर्थ, सशक्त की अशक्त, वर की खाली, विजयी की पराभूत,
विजेता की हुतात्मा काही लोकांना कायमच हुतात्म्यासारखं वाटतं. ते त्यांचं संपूर्ण आयुष्य त्या घटनेतून बाहेर पडण्याचा प्रयत्न करतात मागच्या कुठल्या तरी, आणि ते फक्त इतकंच बोलतात की हेच त्यांचं जीवन असतं. बघा, पीडित असणं म्हणजे काय हे मला माहिती आहे, पण तुम्ही परिपूर्णपणे त्यातून वर येऊ शकता आणि जीवन प्रवाहाशी जोडले जाऊ शकता, कारण तुम्ही ख्रिस्ताठाई आहात, तुम्ही त्यामध्ये नवीन उत्पत्ती आहात. जुन्या गोष्टी होऊन गेल्यात, सगळ्या गोष्टी नवीन झाल्या आहेत. बघा, आपला सगळ्यात मोठा प्रश्न आहे स्वतःला योग्य रीतीने पाहण्यासाठी झगडणं. आपण शिकायला हवं स्वतःकडे पाहणं स्वतःच्या नजरेतून नव्हे तर ख्रिस्ताच्या नजरेतून. त्यासाठी सर्वप्रथम देवाला ओळखायला हवं, आणि हे ओळखणं की आपण ख्रिस्तात कोण आहोत. आणि जेव्हा तुम्हाला समजेल की तुम्ही ख्रिस्तात कोण आहात, सगळ्या गोष्टी बदलायला सुरुवात होईल. मी त्यासंबंधी तुमच्याशी बोलणार आहे या आठवड्यात, कारण मला वाटतं हीच आपली सगळ्यात प्रमुख अशी गरज आहे की जोवर मला ख्रिस्तात मी कोण आहे हे समजत नाही, आणि त्याचा खरा सहज अर्थ काय, जोवर बायबल माझ्याविषयी काय सांगतं यावर माझा विश्वास नसेल, किंबहुना मला काय वाटतं, मी काय विचार करते, लोक माझ्याविषयी काय बोलतात यापेक्षाही. बघा, आपला विश्वास असतो की सगळेच लोक आपल्याविषयी चांगलं बोलत नाहीत. मी खात्रीने सांगते की हे असं नसतं. तसं तर तुम्ही काय विचार करता, तुम्हाला काय वाटतं यावरच तुम्ही भरोसा ठेवू शकत नाही. तुम्हाला हे कळायला हवं की हे जे सगळे शारीरिक गोंधळ आहेत त्याचा सैतान वापर करत असतो आपल्याला पुढे जाण्यापासून थांबवण्यासाठी. फक्त देवाचंच वचन जीव आणि आत्मा यात फरक करू शकतं. याद्वारेच केवळ हा भेद होऊ शकतो. तर मग जर मी देवाशी जोडला जाणार नसेल तर माझ्या वाटण्याची मला पर्वा नाही. जर मी देवाबरोबर जोडली जाणार नसेन आणि माझ्या वाटण्याची मला पर्वा नसेल तर माझं वाटणंच चुकीचं असतं. आपण निश्चय करायला हवाय की देव आपल्याविषयी काय बोलतोय हेच आत्ता आपण बोलतोय. त्याला पुष्कळ गोष्टींविषयी बरंच काही बोलायचं असतं, पण सध्या तो आपल्याविषयी काय म्हणतोय. देव म्हणतो तुमच्याकडे दान, कौशल्य आणि पात्रता आहे, आणि तुम्ही समर्थ आहात. जे काही तो सांगेल ते करण्यासाठी तुम्ही ते करू शकता. त्या सगळ्या गोष्टी ख्रिस्ताद्वारे तुम्ही करू शकता जो तुम्हाला सामर्थ्य देतो. परमेश्वरामध्ये तुम्ही सशक्त आहात, अशक्त नाही. तुम्ही क्षमा पावलेले आहात, आणि असंच सगळं पुढे सांगितलं गेलेलं आहे. पण हे त्याही पेक्षा अधिक आहे की जो कोणी तुम्हाला संदेश देईल त्यापेक्षा तुम्ही त्यावर मनन करायला हवं, अभ्यास करायला हवा, विश्वास बसेपर्यंत वाचायला हवं, आणि तुम्हाला हे कळायला हवं की देहात तुम्ही कोण आहात आणि ख्रिस्तात तुम्ही कोण आहात. गोष्टी खरोखर चांगल्या पद्धतीने घडायला लागतात. जर मी स्वतःला स्वतःमध्येच शोधले तर मी भीतीशिवाय काहीच करू शकणार नाही, कारण जर मी ख्रिस्ताशिवाय असेन तर माझ्यामध्ये माझ्याद्वारे ढीगभर प्रश्नच आहेत. फक्त मग नक्कीच देवाला ओळखल्याने आणि त्याच्यात आपण कोण आहोत हे जाणून घेतल्याने जीवनातील भयाशी सामना करण्यास आणि त्यावर हावी होण्यास मदत होते. मी तुम्हाला प्रोत्साहित करते त्यासाठी. भयाचा केवळ स्वीकार करून संपूर्ण जीवन भयभीत राहू नका, त्याच्याशी सामना करा येशूच्या नावाने. आम्ही तुम्हाला प्रोत्साहित करतोय भीतीवर विजय मिळवण्यासाठी. बायबल म्हणतं, भिऊ नकोस, मी तुझ्या बरोबर आहे. जर ख्रिस्त तुमच्या जीवनात नसेल तर तुम्ही म्हणू शकत नाही तो तुमच्या बरोबर आहे, तर मग भीतीवर जय मिळवणं अवघड जातं. मला फक्त तुम्हाला इतकंच विचारायचं आहे की जर तुम्ही ख्रिस्ताला तारणारा म्हणून स्वीकारलं नसेल, जर तुम्ही देवाला तुमच्या पापांची क्षमा करायला सांगितलं नसेल, जर तुम्हाला खात्री नसेल की आज तुमच्या जीवनात काय घडणार आहे, मग तुमची तयारी आहे का प्रार्थना करण्याची आणि देवाला आपलं जीवन समर्पित करण्याची आणि त्याला आमंत्रण देण्याची की त्याने तुम्हामध्ये वस्ती करावी. जर तुम्हाला हे करायचंय मी तुमच्यासोबत प्रार्थना करीन. माझ्या मागून फक्त हे म्हणा, हे देवपित्या, मी तुझ्यावर प्रीती करते, मी तुझ्यावर विश्वास ठेवते, मी पापी आहे मला ठाऊक आहे, मी स्वतःला मदत करू शकत नाही. येशू, माझा तुझ्यावर विश्वास आहे, मला विश्वास आहे की तू माझ्यासाठी मरण पावलास. आत्ता माझ्या पापांची क्षमा कर सर्वच्या सर्व, आणि माझ्यामध्ये ये वस्ती करण्यासाठी. मला शिकव तुझ्या गौरवासाठी जगणं. तुझ्याबरोबरच्या संबंधात होणाऱ्या वाढीकडे मी लक्ष देईन. आमेन.
तुम्ही म्हणाल की जॉयस हे इतकं सोपं आहे का, याने आयुष्यभरातलं पाप पुसलं जाईल का, या प्रार्थनेला फक्त 30 सेकंद लागलेत? हो, हे नक्कीच अवघड नाही. तुम्ही पापी आहात हे जर तुम्ही स्वीकारलत आणि तुम्ही क्षमा मागितलीत, जर तुम्ही देवासाठी जगलात, तर प्रामाणिकपणे ही प्रार्थना करा आणि त्याच्याबरोबरच्या नवीन आयुष्याची सुरुवात तुम्ही करू शकाल. जर तुम्हाला वाटत असेल ही प्रार्थना तुम्ही माझ्यासोबत प्रामाणिकपणे केली असेल, तर पडद्यावर दिसणाऱ्या नंबरवर फोन करा. एक पुस्तक तुमच्या हातात भेट म्हणून द्यायला मला आवडेल. ख्रिस्ताबरोबर जीवनाची सुरुवात करायला त्याने तुम्हाला मदत होईल. तसंच तुमच्या कोणत्याही प्रश्नांची उत्तरं आम्ही देऊ शकू किंवा तुमच्यासोबत तुमच्या गरजांसाठी प्रार्थनाही करू आम्ही. देवाची स्तुती असो आणि देवाच्या राज्यात तुमचं स्वागत असो. आम्ही तुमची प्रशंसा करतो. जगभरामध्ये हे सेवा कार्य शक्य करण्यासाठी आम्ही आमचे मित्र आणि भागीदार यांचे आभारी आहोत. एकत्रपणे आम्ही भुकेलेला अन्न पुरवितो, गरिबांना वस्त्र पुरवितो आणि राष्ट्रांना सुवार्ता सादर करतो. कृपया आमच्याशी संपर्क साधा किंवा भेट द्या tmmindia.org वर. आजच तुमच्या प्रार्थना विनंत्या सादर करा. आमच्या इतर साधनांची माहिती मिळवा, जॉयच्या सभेचे वेळापत्रक पहा आणि आमच्या बरोबर सहभागी व्हा. आम्ही येशूची प्रीती जगभरात वाढवू. दाखवण्यात आलेला कार्यक्रम जॉयस्मर मिनिस्ट्रीचे मित्र व भागीदार यांच्याद्वारे केला आहे.